आणि आता भाजपचे नेते किरीट सोमय्या सुद्धा आपल्या सोबत आहेत. किरीट सोमय्याजी, तुमच्यावरती सातत्यानं एक आरोप केला जातोय की ही माहिती तुम्हाला एक दिवस आधी कशी कळली? मला इतक्या हसायला येते, हे सगळे जे लोक आहे यांनी चोरी केली, लबाडी केली, पैसे, हॅलो, हा हा बोला बोला, पैसे जमवले, लूटमार केली, हे सगळं आता सिद्ध होत आहे. त्याबद्दल यांच्यापैकी कोणी एकही बोलायला तयार नाहीये. किरीट तुम्ही एवढी धडपड का करतो, त्याला कसं काय कळते? अरे बाबा, चोरी केली आहे की नाही, भ्रष्टाचार केला आहे की नाही, लुटला की नाही, जावईचा कंपनीला 1500 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट दिला की नाही, कोल्हापूर बँकेतून चेअरमॅन असताना खोट्या पद्धतीने कर्ज घेतलं की नाही, 158 कोटी कोलकाता कंपन्यांकडून एंट्री घेतल्या की नाही, याचं उत्तर देण्याची हिंमत आहे का? किरीट सोमय्याला माहिती मिळते की नाही की किरीट सोमय्या काय करतोय? तर ठाकरेंनी जेलमध्ये टाकायचा प्रयत्न केला होता ना उद्धव ठाकरेंनी आणि एनसीपीच्या गृहमंत्र्यांनी. 32 महिने हे सगळे आरोप चालू आहे ना, त्याचं दमडीत एक पैशाचा आरोप सिद्ध करू शकले नाही. हो, मी मेहनत करतोय, धडपड करतोय, जिद्दीने लढतोय, म्हणून महाराष्ट्राचा लोकांचा किरीट सोमय्यावर विश्वास आहे आणि म्हणून माहिती देतात. ज्याचे पैसे लुटले जातात, ज्या शेतकऱ्यांना लुटले जातात, ते माझ्याकडे येतात म्हणून मला माहिती आधी कळते. नाही, किरीट सोमय्याजी, विरोधकांचं स्पष्टच म्हणणं आहे की या ज्या कारवाया होतात या राजकीय हेतून होतात, विरोधकांना संपवण्यासाठी होतात. आणि भाजपचे नेते आणि खास करून तुमचं नाव सुद्धा अनेक नेते घेतात की तुम्हाला एक दिवस आधी ही माहिती मिळते. तुम्हाला खरंच एक दिवस आधी ईडीचे अधिकारी माहिती देतात का अशा संदर्भातली? मला अनेक महिन्याआधी ज्यांचे पैसे लुटले गेले आहेत ना, ते माझ्याकडे येतात. जो सर्वसामान्य शेतकरी येत आहे, ह्यांचे जे काळे कारवाई, दादागिरी, गुंडगिरी जे आहेत ना, ते येतात माझ्याकडे आणि त्यांचा विश्वास आहे म्हणून मी ते माहिती घेऊन तक्रारी करतो, पाठपुरावा करतो, लोकायुक्तमध्ये जातो, कोर्टात जातो, सर्व हायकोर्टात जातो, सगळ्या डिपार्टमेंट मध्ये जातो, पाठपुरावा करतो आणि पाठपुरावा केल्यानंतर अनेक ठिकाणी कारवाई होतात. हसन मुश्रीफच्या विरोधात कोर्ट पासून लोकायुक्तमध्ये रोजचीच म्हणजे कंटिन्यू हिअरिंग सुरू आहे. आणि मुद्दा असा आहे की कारवाई, जे ईडीची कारवाई आज सुरू झाली आहे, हे ब्रह्मज्ञान यांना आज म्हणतात का कितीतरी महिने सुरू आहे? रजिस्ट्रार ऑफ कंपनीज, कंपनी मंत्रालय, इन्कम टॅक्स विभाग, पोलीस सगळ्यांच्यात कारवाई सुरू आहेत. तर कारवाई सुरू झाल्यानंतर ज्यावेळी पुरावे आहेत, काय लोक गप्प बसतात की हसन मुश्रीफने 158 कोटी रुपयाची जी मनी लॉन्ड्रिंग केलं त्या संबंधात इन्कम टॅक्स मध्ये सांगितलं, हो माझा काळा पैसा मी वाईट केला, पण सेटलमेंट करा, हे का नाही सांगत हे लोक? का नाही सांगत? अरे म्हणून आहे ना, ईडीची कारवाई काल पण सुरू होती, ईडीची कारवाई काही दिवस आठवड्यापूर्वी झाली होती, बँकेत पण गेले होते. म्हणून चोरी लबाडी आणि त्यावर कारवाई. आता गेलेत ना कोर्टात हसन मुश्रीफ, गेले 1.5 वर्ष माझ्यावर हसन मुश्रीफने 2 कोर्टात केसेस केले, ते नाही सांगत का? काय झालं मग 1.5-2 वर्षात? उद्धव ठाकरेने 22 बोगस एफआयआर करायचा प्रयत्न केला त्यांचे सरकार असताना, काय झालं? म्हणून आहे ना, असं धमक्या देऊन काय होत नाही. हे मी विरोधी पक्षांना स्पष्टपणे सांगतो, 33 नेत्यांचा पत्राने काय होत नाही. तिजोरीचा माल आहे ना, वो जनता की तिजोरी में जमा करो. ओके, किरीट सोमय्याजी, खूप खूप धन्यवाद आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.